खूप छान मस्त कुरकुरीत अशी आपली ही शेव तयार झाली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण फक्त बेसन पीठ वापरून अतिशय कुरकुरीत अशी शेव कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर इथे मी दोन कप बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे बारीक चाळणीन आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार इथे तुम्ही तिखट हवं असेल तर तुम्हाला टाकू शकता मी तिखट नाही टाकत आहे आणि थोडीशी एक अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तेलाचं मोहन किंवा सोडा वगैरे काही एक घालायची गरज नाही आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून थोड़ -थोड़ हे पीठ जे आहे भिजवून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं टाकूनच हे भिजवायचं आहे तर आपण पकोडे किंवा भजीसाठी जसं मिश्रण बनवतो त्या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे पण तितकं सैल नाही बनवायचं आहे पकोड्याचं किंवा भजीचं जे असतं त्याच्यापेक्षा घट्टसर आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही या पद्धतीचं हे मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे थोडंसं मी फेटून घेते तर हे बघू शकता मिश्रण पकोडे किंवा आपण भजीसाठी बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सा दाटसर आपल्याला हे करायचं आहे थोडंसं सा घट्टसर ठेवायचं आहे या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण लागणार आहे तर आता आपण शेव बनवण्यासाठी ही जी चकती असते ती वापरणार आहोत तर ही खूप बारीक आहे ही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे आणि याच्यापेक्षाही मोठी असते तुम्हाला कोणत्या प्रकारची शेव बनवायची आहे तशी चकती तुम्ही वापरू शकता आणि आता ही चकती आपण चकली बनवायच्या जो साचा असतो त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि ह्या साच्याला पण आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा पाणी लावलं तरी चालेल तर या सर्व साचाला आपण लावून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ते आपण साच्यामध्ये भरून घेऊया तर मी दुसऱ्या बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे तर हे मी मिश्रण साच्यामध्ये भरून घेते आणि आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि आपल्याला ह्याची शेव पाडायची आहे तर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल आपलं छान कडकडीत तापलं पाहिजे तर थोडंसं पीठ मी याच्यामध्ये टाकून चेक करून घेते तर पीठ टाकल्याबरोबर असं अगदी पटकन वरती आलं की समजायचं आपलं तेल छान तयार आहे तर या पद्धतीचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपण आता ही शेव जी आहे तेलामध्ये सोडून घ्यायची आहे तर एक बाजू पूर्ण होऊ द्यायची आहे गॅस आता मी मीडियम टू लो ठेवलेला आहे शेव टाकताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि टाकून झाल्यानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा आहे आणि एक बाजू पूर्ण झाल्यानंतर या पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची आहे हे दोन्ही बाजूने छान झालेलं आहे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व शेव बनवायचे आहे तर शेव बनवताना एक किंवा दोन लेयर जे असतात तेवढा करू नका तर तशा जर केल्या तर शेव पलटताना तुटू शकते छान असा राऊंड ताटाचा आकार नाही येणार तीन किंवा चार असे तुम्ही जर पदर केले तर खूप छान असे हे लेयर्स येतात आणि आपल्याला पलटताना ते सोपं जातात तर या प्रकारे आपण सर्व शेव जी आहे तळून घ्यायचे आहे खूप मस्त अशीही अतिशय कुरकुरीत शेव तयार होतेही खूप मस्त रंग आलेला आहे तर याच पद्धतीने मी ही सर्व शेव तळून घेतलेली आहे खूप मस्त दिसत आहे आणि खायलाही अतिशय चविष्ट लागते ही शेव आणि या प्रकारे तुम्ही जरूर करून पहा तर तोडून मी दाखवते तुम्हाला एक ही बघा खूपच कुरकुरीत शेव तयार आहे तर जरूर करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद